हॅलो एवरीवन, सारिका जाथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कैरीचा टक्कू बनवणार आहे. आंबट गोड तिखट असा खूप छान प्रकारे हा लागतो. उन्हाळ्यामध्ये अगदी कच्च्या कैरी छान मिळतात. मी इथं 2 तोतापुरी कैरी घेतलेल्या आहे. स्वच्छ धुवून घ्यायच्या, साल काढून घेणार आहे. साल काढून नाही घेतली तरी चालतं, पण मी इथं साल काढून घेतलेली आहे. ह्या कैरी थोड्या तोतापुरी कैरी आंबट कमी असतात. तुम्ही कोणतीही कैरी घेऊ शकताय. मी अशी सर्व या कैरीची साल काढून घेते आहे. आता आपण इथं ह्या कैरी साल काढून खिसून घेणार आहे. खिसणीने जाडसर असा ह्याचा खिस तयार करून घ्यायचा. लांबट असा जितका प्रेस करून करता येईल तितका छान प्रकारे आपण ह्या कैरी खिसून घेणार आहे. विदाऊट साल करता पण खूप जण बनवतात. विदाऊट साल काढता खूप जण अशा प्रकारे कैरीचा तक्कू करतात, पण तुम्ही साल काढली तरी चालतं. आता सर्व असा प्रकारे मी खीस करून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालणार आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार 1/4 चमचा मीठ घालणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण 1/2 वाटी मी बारीक गुळाचे तुकडे करून घेतलेले आहे ते घालणार आहे. इथं जवळपास हा खीस 1 वाटी आहे कैरीचा, तर मी त्याच्यामध्ये 1/2 वाटी गूळ घालणार आहे. तुम्ही साखरही घालू शकताय, साखरेमध्येही करतात, गुळामध्ये केली तरी छान लागते. आता सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर एका आपण काचेच्या बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि हे मिश्रण 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता 10 मिनटानंतर आपण हे पाहू शकताय छान प्रकारे गूळ मिक्स होतो. अशा प्रकारे छान 10 मिनटं ठेवून द्यायचं आणि साईडला आपण तोपर्यंत फोडणी तयार करणार आहे. एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरे आणि थोडीशी मोहरी घालणार आहे. 1/2 चमचा जिरे आणि 1/2 चमचा मोहरी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता चिरून कट केलेल्या 2-3 लसणाच्या कोड्या घालणार आहे. हे लसूण तुम्ही चिरूनही घालू शकताय किंवा ठेचून घालू शकताय. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपण कढीपत्ता घालणार आहे आणि थोडासा हिंगाची चिमट घालायची आहे. फोडणीमध्ये सर्व हे घालणार आहे. आता आपण ही फोडणी छान थंड करून घ्यायची. थंड झाल्यानंतर मग आपण ही त्या कैरीच्या खिसलेल्या मिश्रणमध्ये घालायचं आहे. आता मी याच्यामध्ये थोडासा कढीपत्ताही घातलेला आहे. आता सर्व छान प्रकारे आपण गॅसवरनं उतरून ही फोडणी 2 मिनटासाठी थंड करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर हे सर्व मिश्रण घालायचं आहे. 10 मिनटामध्ये छान प्रकारे पाहू शकताय गूळ छान विरघळला जातो, कारण अगदी बारीक करून तुकडे केल्यामुळे छान प्रकारे विरघळलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये जी फोडणी केली तीही घातलेली आहे. छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि असं चमचमीत चटपटीत असं हे कैरीचा टक्कू तयार झालेला आहे. अगदी छान प्रकारे हे जेवणामध्ये टेस्ट छान येते. अगदी सर्वांना आवडेल, लहानांपासून मोठे सर्व आवडीनं असे खातील. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.